अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। पहोरीतील ग्रामीण रुग्णालयात जीप सदस्य अमित देशमुख आणि समर्थकांनी अधिपरिचारिकेस मारहाण केल्यामुळे कर्मचाऱ्यांनी पुकारलेले काम बंद आंदोलन व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या राजीनाम्या संदर्भात नाशिक विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉक्टर पट्टन शेट्टी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर एन एच चव्हाण यांनी भेट दिली आणि पत्रकार परिषद घेऊन या मारहाण झालेल्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करत लोकसेवेचे कार्य डोळ्यासमोर ठेवून ठप्प झालेली रुग्णसेविका उद्यापासून सुरू होणार असल्याची माहिती पत्रकारांना दिली। मॅडम आणि सरांनी जो राजीनामा तात्काळ दिलेला आहे, सर्वप्रथम आधी तो राजीनामा आधी मागे घ्यावा। त्यातून नाही किंवा फक्त इतर काही जर अडचण आली किंवा काही आम्ही बसलेले तरी सर तुम्ही यांना राजीनामा मागे घ्यायला होता का? नाही, राजीनामा आम्ही स्वीकारतच नाही, मागे आम्ही स्वीकारतच असतो। आम्ही उलट आमच्या लोकांना प्रोत्साहन देतो, तुमच्या पाठीशी डिपार्टमेंट तुमच्या पाठीशी आम्ही म्हणतो, परंतु त्यांच्यावर जो अन्याय झालाय होणार नाही, पुढे तो होता कामा नये। आता जो झालाय तो कायदेशीर प्रकार होईल, पण त्यांच्या खोटे जे गुन्हे दाखल केले ते माघार घेणं एवढी त्यांची अपेक्षा आहे। सर यासाठी ना एक 7 लोकांची कमिटी स्थापन होईल। मॅडम असा काही प्रकार घडल्यानंतरच होणार आहे ना, ते कोण होता म्हणून असं विचारणार नाही किंवा येणार नाही। मॅडम सरोज बाहेर गावचे जरी पेशंट आले, सरोज भांडण्यासाठी कोणी येत नाही, अशी अशी घटना जर गाव नाही होऊ शकत झाला निकाल।